विदर्भामध्ये हे अधिवेशन होत आहे आणि आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये जा किमान सुरुवातीपासूनची आमची मागणी होती की कि हे अधिवेशन किमान तीन आठवडे चालवलं जावं त्याही वेळेस सरकारची अनास्था दिसली आज ज्यावेळेस कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि आम्ही आग्रही होतो की कोणत्याही परिस्थितीत विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा पुढचे दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस हे अधिवेशन वाढवावं अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी केली परंतु सरकारला चर्चाच करायची नाही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचं नाही किंवा विदर्भाचे प्रश्न सोडवायचे नाही विदर्भातील लोकांचं ऐकायचंच नाही अशा प्रकारची एक भूमिका मला शासनाची दिसली आम्ही खूप आग्रह केला तरी पण त्यांनी हे अधिवेशन उद्याला संध्याकाळी गुंडाळायचा निर्णय घेतला बहुमताच्या चा जोरावर त्यांनी त्या कामकाज सल्लागार समितीमध्ये दुर्दैवानं उद्या हे अधिवेशन संपत आहे